एक महत्त्वाची बातमी, आनंद दिघेना जमिनीसाठी पवारांनी मदत केल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात. पवारांनी ठरवलं असं तर आनंद दिघे टाडाच्या बाहेर आले नसते असं वक्तव्य आव्हाडांनी केलंय. तर शरद पवार न्यायाधीश होते का असं नरेश म्हस्के विचारतायत. दिघेना वेगवेगळ्या प्रकरणात पवारांनी जेलमध्ये टाकलं होतं का असं देखील म्हस्के विचारतायत. आनंद दिघेंना जामीन द्यायला शरद पवारांनी मदत केली होती हा ठाण्याचा इतिहास आहे. नाही तर जर शरद पवारांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे टाळ्याच्या बाहेरच आले नसते. ज्यांना आनंद दिघे ज्यांनी आनंद दिघेंना बघितले त्यांना परफेक्ट माहिती काय आहे. शरद पवारांमुळे त्यांना जामीन मिळाला आणि ते बाहेर आले, त्यांची सुटका झाली. शरद पवार साहेब काय न्यायाधीश होते का? न्याय यंत्रणेवरती त्यांचा ताबा होता. नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? न्यायालय न्यायालय शरद पवार साहेब चालवत होते का? जर न्यायालय शरद पवार साहेब चालवणार असतील तर दिघे साहेबांना जर अटक झाली होती 1.5 ते 2 वर्ष, मोक्का लागला होता, ताडा लागला होता, त्याच्या आधी रासुका लागला होता, 2.5 ते 3 वर्ष ते जेव्हा आतमध्ये होते वेगवेगळ्या याच्या दिसा लागला होता, तेव्हा काय मग शरद पवार साहेबांनीच आत टाकलं होतं का त्यांना? त्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड तुम्ही द्या.